नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. गुजरातच्या विधानसभेचं रणमैदान आता चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभांचा धडाकाही सुरू आहे. एकमेकांवरती आरोप, प्रत्यारोप, हल्ले, प्रतिहल्ले यांचा भडीमार सुरू आहे. खरं तर प्रचार व्हायला हवा विकासाच्या मुद्द्यावर, पण निवडणुकीच्या रणधुमाळीत विकासाचा मुद्दा हरवून गेला आहे आणि उरले ते फक्त वैयक्तिक आरोप प्रत्यारोप. असंच चित्र सध्या गुजरातेत दिसतंय. या आरोप प्रत्यारोपांमध्ये धर्माचाही वापर खुलेआम सुरू झाला. राहुल गांधींनी सोमनाथ मंदिराला दिलेल्या भेटीच्या निमित्तानं एक नवाच वाद गुजरातच्या प्रचारात उभा राहिला आहे. राहुल गांधींनी नेमकं मंदिराच्या व्हिजिटर्स बुकमध्ये काय लिहिलंय त्यावरून वाद सुरू आहे. राहुल गांधींनी आपला उल्लेख पारसी असा केला असा आरोप भाजप समर्थकांकडून केला जातोय. तर राहुल गांधी हे जाणवधारी हिंदू आहेत असा खुलासा काँग्रेस करते. एकंदर विकास गायब होऊन धर्माच्या भोवती हा प्रचार फिरतोय. विकासाचा मुद्दा मागे पडतोय का? धर्माचं राजकारण नेमकं कोण करतं? यातून कुणाला राजकीय लाभ मिळणार आहे? राजकारणात धर्माचं प्राबल्य वाढणं देशाच्या विकासाकरता योग्य आहे का? धर्मनिरपेक्ष लोकशाही, देशाची निवडणूक धर्माच्या मुद्द्याभोवती केंद्रित होणं हेही योग्य आहे का? धर्माच्या नावाखाली मतदारांना भुलवणं हा गुन्हा नाही का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा आपण आज करूयात रोकठोकमध्ये. धर्माचं राजकारण अनेक मान्यवर आजच्या रोकठोकमध्ये या विषयावर चर्चेसाठी माझ्याबरोबर आहेत, पण सुरुवातीला पाहूयात हा एक रिपोर्ट. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचलाय. प्रचारसभांचा धडाका सुरू झालाय. विविध समाज घटकांना आकर्षित करण्याकरता नवनवीन पैत्रे आजमावले जात आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी विविध मंदिरांना भेटी देण्याचा सपाटाच लावलाय. राहुल गांधींच्या या टेम्पल रनवर सत्ताधारी भाजपनं टीका सुरू केलेली असतानाच आता नवा वाद पेटलाय. बुधवारी राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात जाऊन सोरटी सोमनाथाचं दर्शन घेतलं, पण बिगर हिंदू म्हणून. नियमानुसार बिगर हिंदूंना सोमनाथाचं दर्शन घ्यायचं झाल्यास आधी मंदिर विश्वस्तांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. सोमनाथ मंदिरातल्या बिगर हिंदूंच्या रजिस्टरमध्ये राहुल गांधींच्या नावाची नोंद असून त्यांच्या नावापुढे ते पारशी असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्यावरून राहुल गांधी बिगर हिंदू असल्याचा मुद्दा गाजू लागलाय. टेम्पल की प्रथा है, वैसे रजिस्टर में एंट्री करनी पड़ती है. आज सोमनाथ भगवान के दर्शन के लिए राहुल गांधी जी और अहमद पटेल जी भी पधारे थे. राहुल जी ने मंदिर में दर्शन भी किया, पूजा की और सरदार वल्लभ भाई को पुष्पा अर्पण करके अपने आगे के कार्यक्रम की और यहाँ से विदाई लिया है. ये जो रूल्स है, सोमनाथ मुख्य ज्योतिर्लिंग तीर्थ धाम हिंदुओं का पवित्र यात्रा धाम है और उसमें प्रवेश करने से पहले जो भी बिन हिंदू होता है उनको मंदिर ट्रस्ट के जनरल मैनेजर की ऑफिस में एक जो रजिस्टर होता है उसमें एंट्री करनी पड़ती है. इसी तरह से राहुल गांधी ने भी एंट्री की है बिन हिंदू के तौर पर, और अहमद पटेल कांग्रेस के दिग्गज नेता, सोनिया गांधी के राजकीय सलाहकार, उन्होंने भी मंदिर परिसर में जो रजिस्टर रखा गया है जनरल मैनेजर की ऑफिस में, वहाँ बिन हिंदू के तौर पर एंट्री कर उसके बाद दर्शन की है. कहीं ना कहीं ये मामला गुजरात के इलेक्शन में मायने रखता है, क्योंकि जिस तरह से राहुल गांधी अपने दौरों के दौरान मंदिर का दौरा कर रहे हैं, मंदिर में दर्शन कर रहे हैं, और दूसरे छोर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी राहुल गांधी को इसी मुद्दे पर टारगेट कर रहे हैं. या निमित्तानं नेहरू गांधी घराण्यावर टीका करण्यात आघाडीवर असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी राहुल गांधींना खुलं आव्हान दिलंय. मैंने उसी समय कहा आप लोगों को कि उससे पूछो कि हिंदू है कि नहीं. वो कह नहीं सकता मैं हिंदू हूँ, क्योंकि लिखित में वो कैथोलिक है. आज मैं हिंदू बन गया हूँ, मैंने कैथोलिक धर्म छोड़ दिया, ऐसे कहेंगे तो फिर हम विश्वास कर लेंगे, परंतु कह भी नहीं सकते क्योंकि वैटिकन इस पर बुरी नजर से देखेगी और फिर परिणाम होंगे उसके. राहुल गांधींचा धर्म नेमका काय असा सवाल उपस्थित झाल्यानंतर काँग्रेसनं थेट ते जानव धारण करणारे शिवभक्त हिंदू असल्याचा दावा केला. ये वो नौजवान है जिसका नामकरण स्वर्गीय राजीव गांधी जी और सोनिया जी कर रही है जनेऊ धारण कर, और आदरणीय साथियों, ये वो नौजवान है जो अपनी बहन के हाथ पीले करते हुए हमारे यहां जो संस्कृति है वो जनेऊ धारण किए हुए है. मेरा भारतीय जनता पार्टी के साथियों से एक आग्रह जरूर है, राजनीति को पाताल से भी निमन स्तर पर मत गिराइए. देवाच्या मंदिरात खरं तर सगळेच सारखे असतात,
पण राजकीय स्वार्थासाठी हिंदू आणि बिगर हिंदू असा भेदाभेद करणं योग्य आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि मी थेट चर्चेला सुरुवात करतोय. माझ्यावर आजच्या या चर्चेमध्ये आहेत, स्टुडिओत आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि आमदार भाई जगताप. भाई, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम आहेत. राम कदम साहेब, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. माझ्याबरोबर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर आहेत. चपळगावकर सर, आपलंही या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. राम कदम, थेट प्रश्न आहे तुम्हाला, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. राहुल गांधींच्या धर्माचा मुद्दा भारतीय जनता पक्षाला का काढावा लागला या निवडणुकीत? विषय हा काही निवडणूक या पार्श्वभूमीवर हा काही मुद्दा निघालेला नाही आहे. हा मुद्दा स्वतः राहुल गांधींनीच पूर्ण देशातल्या लोकांना प्रश्नचिन्ह पडावा अशा पद्धतीत त्यांनी जी वर्तवणूक केली त्या वर्तवणुकीतून समोर आलेला आहे. सोमनाथाच्या मंदिरात जात असताना त्या ठिकाणी जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरवर जे हिंदू नाहीत त्यांनी नोंद करावी असा त्या ठिकाणी एक संकेत आहे. आणि स्वतः राहुल गांधींनी त्या ठिकाणी बगैर हिंदू अशा प्रकारे त्या रजिस्टरवर स्वतः नोंद केली आहे. पण आता गंमत अशी आहे की नोंद केल्याच्यानंतर हिंदू नाही असं ते स्वतः त्या रजिस्टरवर म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी जानवं घालून लोकांपुढे फोटो दाखवतात. तर हा जो खोटारडापणा आहे, म्हणजे हिंदू आहेत तर अभिमानाने सांगितलं पाहिजे मी हिंदू आहे, हिंदू नाहीत दुसरा कोणता तुमचा धर्म आहे तर त्याही धर्माचं तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे की हो ठीक आहे मी ख्रिश्चन आहे, हो ठीक आहे मी मुसलमान आहे, जो कोणता तुमचा धर्म असेल. पण तुम्ही हिंदू नाही असं रजिस्टरमध्ये लिहिता आणि नंतर जानवं घातलेलं तुम्ही फोटो प्रसिद्ध करता, म्हणजे एका ठिकाणी तुम्ही हिंदू नाही असं तुम्हाला त्या कागदावर दाखवायचं आहे आणि हिंदूंची मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला जानवं घालून लोकांच्या समोर पण यायचं आहे. हे जे काँग्रेसचं दुटप्पी धोरण आहे, या धोरणाला एक देशवासी म्हणून विरोध आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या धर्माचे आहात तर का नाही सांगत होय मी ख्रिश्चन आहे, मला अभिमान आहे ख्रिश्चन धर्माचा, का नाही म्हणत? खरं तर तुम्हाला त्या धर्माबद्दल तुम्हाला निवडणुकीत असे मुद्दे खरं तर असू नये अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असते. हा मुद्दा भारतीय जनता पक्षाला का काढावा लागला? आणि दुसरं एक असं आहे की ही निवडणूक आहे, निवडणुकीत हिंदूंची मतं घेण्याकरता असं सगळं दाखवण्यात आलं असं आहे कारण होय. आता एक गोष्ट मला थोडंसा त्याचा अवधी द्या. त्याचं कारण असं आहे की राम कदम काय बोलतात आहेत त्यापेक्षा भाजपचा आत्तापर्यंतचा जो चेहरा मोहरा राहिलेला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि ज्या विकास पुरुष म्हणून जे देशाचे पंतप्रधान गुजरात मॉडेल घेऊन जे उभे राहिले आज त्यांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन असा अपप्रचार करावा लागतोय त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि मला ह्याच्यासाठी आश्चर्य वाटत नाही कारण यांच्याकडनं दुसरं काहीच अपेक्षित नाही. एक गोष्ट मला इथे नम्रपणे सांगावीशी लागे वाटेल महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला. राहुल गांधींनी जे व्हिजिटर बुक्स आहे त्याच्यामध्ये जे सही केले फक्त सही आहे, कुठेही कसलाही उल्लेख नाही करतच नाही. आणि यांना जर असा आधार घ्यावा लागत असेल तर आज राहुल गांधी काय प्रकारे यांना हे करतात आहेत, म्हणजे राहुल गांधी ह्या नावाचं किती ह्या लोकांना भय पैदा झालं. मग पण मग नंतर काँग्रेसने जो खुलासा केला सुरजेवालांनी की ते जाणवधारी हिंदू आहेत तो का करावा लागला काँग्रेस करावा लागला तो असा आहे की ज्या वेळेला असे प्रश्न तयार केले जातात त्यावेळेला त्यांनी त्यांचं ह्यांचं राहुल गांधींवर येतो. फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो, पंडित जवाहरलाल यांचं लग्न हिंदू पद्धतीने झालं, इंदिरा गांधींचं लग्न हिंदू पद्धतीने झालं, राजीव गांधींचं लग्न हिंदू पद्धतीने झालं, म्हणजे सोनिया गांधी असताना सुद्धा संजय गांधींचं लग्न हिंदू पद्धतीने झालं, प्रियांका गांधींचं लग्न हिंदू पद्धतीने झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांनी जो विधी, कारण तो प्रत्येक धर्माचा विधी आहे, समजा आपल्याकडे जायवळ केलं जातं तर जायवळ केल्याचा समजा विधी असेल, मुसलमानांमध्ये आणखीन एखादा विधी होतो, ब्राह्मणांमध्ये आणखीन विधी होतो. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असताना सुद्धा तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा स्वतःच्या कामाचा विश्वास नाही, स्वतःच्या विकासाचा विश्वास नाही, मग जर जनता विचारत असेल विकास पागल हो गया क्या, तर चुकीचं कसं काय भाई जगताप? हा 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 चुकीचं कसं काय? तुमचा मुद्दा तुम्ही मांडलाय. मी चपळगावकर सर आपल्याकडे येतो. चपळगावकर सर,
जो देश धर्मनिरपेक्ष आहे खरं तर त्या देशात निवडणुकीचे मुद्दे असे धर्मावर आधारित राजकीय पक्षांना आणावे लागतात हे कसले द्योतक आहे आणि हा जो वाद उखरून काढण्यात आला आहे त्याला उत्तर देण्यात आलं आहे हे सगळं पाहताना तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मनाने आपल्यापैकी कोणीही म्हणजे बहुतेक राजकीय नेते काही अपवाद आपण नेहरूंच्यासारखे सोडून देऊ ते धर मनाने ज्याला आपण इंग्रजीत सेक्युलर म्हणू अगर धर्मनिरपेक्ष म्हणू मराठीमध्ये अशी मानसिकता आपली बनलेली नाहीच. आपल्याला प्रत्येक वेळेला धर्म किंवा जात यांचा आश्रय घ्यावा वाटतो आणि यासाठी कोणत्याही पक्षाला डावं उजवं समजण्याचं काही कारण नाही. निवडणूक आली म्हणजे जसं आपल्याला देवळांच्या मशिदींच्या गुरुद्वारांच्या चर्चेसच्या आठवणी होतात तसंच निवडणूक आली म्हणजे आपण रथयात्रा काढतो आपण दुसऱ्या गोष्टी करतो हे सगळं दोन्ही पक्ष करीत असतात. आणि याचं कारण असं आहे की भारतीयाच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हे जे तत्त्व सांगितलेलं आहे ते आपण आपल्या मनात बांधलेलं नाही. आणि दुसरी एक गोष्ट आपण नेहमी विसरतो की कोणत्याही उमेदवाराचा अगर राजकीय नेत्याचा धर्म कोणता आहे हा निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाही. आपल्या देशाचं नेतृत्व समजा अगदी एक ज्यू ज्याचे फारसे अनुयायी इथं नाहीत असा माणूस करीत असेल तरी त्याला तो अधिकार आहे भारतीय राज्यघटनेनं. तेव्हा आपल्या जवळचे इतर मुद्दे सोडून देऊन आपण जेव्हा धर्माकडे वळतो आता हे काही याच्यात मी जसं म्हणालो डावं उजवं काही नाही. आता एखादी जमात मागासलेली आहे किती वर्षापासून मागासलेली आहे तर त्याचा त्यांना राखीव जागा द्यायची का नाही याचा आपण करार ठराव घोषणा हे निवडणुकीचं प्रचार चालू झाल्यानंतरच का करतो? तर साधी गोष्ट अशी की निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या सगळ्याचा वापर करायचा असतो आणि याच्यामध्ये अमुक दोषी अमुक नाही हे खरं नाही. सगळे लोक याच पद्धतीनं वागताय आणि आज मला तर असं वाटतं की प्रसारमाध्यमांनी सुद्धा काय राजकारणी काय करीत असतील ते सोडून द्या पण तुम्ही काय नाही गुजरातमधले प्रश्न नीट मांडित की तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळतो की नाही तिथे गेल्या 10 वर्षामध्ये काय प्रगती झालेली आहे तिथे दुधाचा जो व्यवसाय आहे तो अधिक तेजीत आला आहे का त्यात अडथळे निर्माण झालेले आहेत की गुजरातच्या बाकीच्या देशांच्या मध्ये इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरण किती झालं आहे ह्याच्याविषयी आमच्याकडे बातम्या नाही. कोणतंही वर्तमानपत्र उघडून पहा त्यात हे जे कोणी हा असं बोलला तो तसं बोलला त्याच्याबद्दल काय हे खरं आहे का ते खरं हेच चालू असतं हे काय म्हणून? तेव्हा आपण सगळेच जण लोकशिक्षण आता हल्ली करत नाही कारण आपला स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आपण हे सगळं करतो. आता एक साधी गोष्ट उदाहरण तुम्हाला देतो. मला आठवतं की येशुदास नावाचे हिंदीतले एक फार प्रख्यात असे गायक आहे ते केरळचे. त्यांचा गुरुवायूरच्या मंदिरावरती श्रद्धा. आता एखाद्या माणसाचा धर्म काही असो पण श्रद्धा. आता एखाद्या दर्ग्याला नवस करायला हिंदू नाही का जात? तसं त्या ठिकाणी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की मला गुरुवायूरच्या मंदिरात जाऊन मला भजनं म्हणायची आहेत. त्यांना जाऊ दिलं नाही. मग शेवटी ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने निर्णय दिला की त्यांना अधिकार आहे कारण तुम्हाला तुमची श्रद्धा धर्माने निश्चित होत नाही त्याच्या पलीकडे जाऊन ती असू शकते. आता हाच थोडासा आपण उदार दृष्टीने जर स्वीकारलं तर जे खरे म्हणजे मुद्देच नाहीत त्याच्यामध्ये आपला वेळ घालवण्याचं आपल्याला कारण नाही. सर चपळगावकर सर तुम्ही म्हणताय की जे मुद्देच नाहीत ते मुद्दे निवडणुकीचे मुद्दे होत आहेत. भाई मी आपल्याकडे येतो पण मला राम कदमांना एक सवाल करायचा तो करून मी आपल्याकडे येतो. राम कदम साहेब हे सगळे वाद सुरू झाल्यानंतर एक प्रश्न असाही उपस्थित होतोय आपल्याकडे वडिलांच्या बाजूने धर्म किंवा बाकीच्या अशा गोष्टी साधारणतः अशा प्रचलित आहेत. तर सोशल मीडियावरती मगाशी मी तो एक प्रश्न बघितला की तुम्ही राहुल गांधींबद्दल बोलता मग वरुण गांधींचा धर्म का तुम्ही विचारत नाही? आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाला करावं लागलं याचं कारण की विकासाच्या मुद्द्यावरून तुम्हाला लक्ष विचलित करायचं आहे का? हा सवाल काँग्रेस करते आता. कसं अजितराव की या ठिकाणी माजी न्यायमूर्ती चपळगावकर साहेब बोलले त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. विषय असा आहे की वरुण गांधी काही कोणत्या मंदिरात जाऊन त्यांनी आपला धर्म लपवला नाही. या ठिकाणी भाईंच्याच मुखातून आलं की गांधी परिवाराची सगळी लग्न हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे झाली. आनंद आहे कोणत्याही धर्माच्या प्रथेप्रमाणे केली असती तरी त्याचं कौतुकच आहे.
पण हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे केली असतील असं जर भाई म्हणतायत हे आपण खरं धरून चालू ते बोलतायत म्हणून मग त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये बगैर हिंदूच्या रजिस्टरमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे हिंदूंना आज जायला रजिस्टरवर सही करण्याची आवश्यकताच नाही कोण सही करतो जो दुसऱ्या धर्माचा आहे तो सही करतो असं असताना सुद्धा राहुल गांधींना का नाही असं वाटलं की बाबा मी म्हणजे राहुल गांधी स्वतःचा धर्म का दडवतायत हा प्रश्न आहे ते कोणत्या धर्माचे आहेत ते बाजूला ठेवा या ठिकाणी प्रश्नच तो नाही आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन हिंदूंची सहानुभूती घ्यायची आणि ती सहानुभूती घेऊन काँग्रेसची जे बुडतं जहाज आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करायचा या गोष्टीला आमचा आक्षेप आहे धर्माचा अशा पद्धतीनं काँग्रेसला वापर करता येणार नाही आणि जर समजा तुम्ही गेला होतात तर का तुम्ही निद्राशातीनं सांगत की होय माझा हा धर्म आहे पण काँग्रेसवाले लपवत आहेत ते आणि मग जेव्हा सगळं बाहेर आलं मग जानवं घालून फिरतात आपण आपण याचं उत्तर घेऊयात भाई खरं तर राहुल गांधींनी स्वतः ती एंट्री केलीच नाही असं एक सांगतो ना तुम्हाला मला मला ती माहितीच आहे आता कसं आहे भाई म्हटलं ना स्वतः सही केली म्हणून आपण 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 विचारूया भाईंना एक प्रॉब्लेम असा रामजी यांचा एक प्रॉब्लेम भाईंकडून उत्तर घेऊ आपण एक प्रॉब्लेम असा आहे की मुळात राम कदम जो पुळका सांगतात आहेत आत्तापर्यंत ह्या देशामध्ये धर्माचा आणि याचा वापर जातीचा धर्माचा आणि पंथाचा हा वापर भाजपवाल्यांनी केलाय आम्ही नाही पण भाजपवाले म्हणतात इतके दिवस भगवा आतंकवाद असं वक्तव्य करणारे आता मंदिरात जात आहेत पूजा करतायत त्याचं कारण असं हिंदूंची मतं हवी आहेत असं असं त्यांचं माझं म्हणणं असं आहे की समजा मला तसं आता प्रश्न त्यांना सुद्धा की 70 वर्षापैकी 60 वर्ष जे सत्तेमध्ये राहिलं काँग्रेस ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं सगळ्यात मला चपळगावकरण साहेबांचं म्हणजे माजी न्यायाधीश आहेत आणि त्यांचा पूर्ण आदर ठेवून फक्त मला त्यांना हे करायचं आहेत कारण न्यायमूर्ती आहेत आणि प्रचंड विचारवंत आहेत मुळात हे समजून घेणं गरजेचं आहे हे जुनागड संस्थान हे मंदिर जुनागड संस्थानात होतं ह्याची निर्मिती काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसनेच केलेली आहे पुनर्निर्मिती आता कसं आहे ह्यांनी जे हे धर्माचे ठेकेदार आहेत आपल्या माहितीकरता सांगतो त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळातील जे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते के एम मुन्शी आणि सरदार पटेल हे हे प्रस्ताव घेऊन जेव्हा गेले की त्या काळामध्ये तो शासक जो होता हैदराबादचं संस्थान होतं तसं हे संस्थान होतं जुनागडचा नवाब जुनागडचा नवाब ती जे काय मंदिराची जी काय हे झाली होती विटंबना झाली होती तर त्याला आपल्याला दुरुस्त करायचं आहे त्यावेळेला चपळगावकर साहेब म्हणतात आहेत त्या गोष्टीचा हे देऊन की आपल्या घटनेमध्ये आपण धर्मनिरपेक्ष आहोत त्यामुळे सरकारी पैशातनं न करता लोकवर्गणीतून आपण उभं करू असा गांधीजीने जेव्हा सांगितलं ते उभं केलं गेलं 1951 साली जेव्हा याचं पुनर् जेव्हा हे झालं उद्घाटन झालं तेव्हा देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद बाबू हे स्वतः त्याला याला आले आता यांची सर्टिफिकेटं यांनी द्यायची हिंदू कोण असण्याची सर्टिफिकेट यांनी द्यायचं नाही लपवण्याचा इथं विषयच नाही असा तो लपवण्याचा विषय आणि ह्यांची सर्टिफिकेट कुठाला हवीत यांच्या सर्टिफिकेटवर आम्ही चालण्याची गरज नाही कुठच्या मंदिरामध्ये कोणी जावं हे जर उद्या राम कदम ठरवायला लागला किंवा हे जर कोणी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान ठरवायला लागले किंवा भागवत ठरवायला लागले तर अशा प्रकारची सर्टिफिकेट आम्हाला नकोत आम्ही धर्मा याने जन्माने हिंदू आहोत याचा आम्हाला रास्त या अभिमान आहे पण त्याचं सर्टिफिकेट आम्हाला भागवतांचं लागत नाही राम कदमचं तर विषयच येत नाही राम कदम साहेब बोलतात त्यामुळं त्या सोमनाथाची निर्मिती कशी झाली सर्टिफिकेट द्यायची सांगा मला असं वाटतं मी नेहमी व्यापक बोलत असतो व्यक्तिगत व्यापक भाईंचं माझ्यावर प्रेम असून सुद्धा टी व्हीवर बोलत असताना कायम व्यक्तिगत का बोलतात मला कळायला बोलू देत त्यांचा अधिकार आहे असं धरून चालतो मी पण एक मिनटं तरी एक सांगतो की भाई एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत की ठीक आहे मान्य केलं ना हिंदू धर्म आहे मान्य केलं लपवलं का याचं उत्तर तर द्या ना
तुम्ही जर आता गृहित धरून चाललात लपवण्याचं काय कारण आहे? आता त्याच्याच वाक्यामध्ये असं आहे, रजिस्टर मध्ये एंट्री का केली बेगर येऊन दोन एक लक्षात घ्या, आपण जेव्हा त्या ठिकाणी ते रजिस्टर कशाला ठेवलंय हिंदू धर्मीय त्याच्यासाठी नाही, आपल्याला काँग्रेसच्या नेत्याला अशा प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करता येणार नाही, पूर्ण माहिती घेतली. दिशाभूल आपण करतात, एक मिनिट ऐका, आपण दिशाभूल करतात, ऐका, आपण दिशाभूल याच्यासाठी करतात ज्या रजिस्टरवर राहुल गांधींनी सही केली असं आपल्या मुखातून आलं, ते रजिस्टर हिंदू धर्मियांसाठी नाही, ते बगैर हिंदू धर्मियांसाठी आहे. मुद्दा हाच आहे की एका ठिकाणी तुम्ही म्हणायचं आम्ही हिंदू पद्धतीने लग्न लावलं, दुसऱ्या ठिकाणी म्हणायचं आम्ही जानवं घातलं, पण त्या ठिकाणी तुम्ही अप्रत्यक्षपणे हिंदू नाही अशी कबुली द्यायची, म्हणजे सोयीप्रमाणे मतांसाठी धर्म बदलता येणार नाही, हाच आक्षेपाचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा नाहीये की भारतीय जनता पार्टीचं गुजरातमध्ये काय होणार, सगळे रिपोर्ट पहा, भाजप तिथे सत्तेत येतोय आणि येतोय. ठीक, दोघांचा मुद्दा लक्षात आला मला. मला न्यायमूर्ती चपळगावकर सरांकडे जायचं आहे. चपळगावकर सर, मगाशी तुम्ही जे कान टोचले अगदी माध्यमांसकट सगळ्यांचेच कान टोचले की तुम्ही मूळ मुद्दे तुम्ही दाखवले पाहिजे. तिथला उद्योग व्यवसायाचं काय आहे, शेतकऱ्याचं काय आहे, सामान्य मतदारांचे मुद्दे काय आहेत, विकासाचं काय आहे. खरं तर सर, गेले अनेक दिवस तिथल्या व्यापाऱ्यांशी संबंधित मुद्दे असतील, तिथले ग्राउंड लेवलचे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे सगळे मुद्दे कुठेतरी हरवावेत म्हणून हा जो राजकीय धुरळा उडवण्याचा जो प्रयत्न असतो, मुळात या सगळ्या विकासाच्या मुद्द्यापासून निवडणूक लांब न्यायची, दूर न्यायची, म्हणून असं हे धर्माचं राजकारण केलं जाते आपल्याला असं वाटतं का? आणि सर, एक महत्त्वाचं की गुजरातच्या निवडणुकीमध्ये कायम असं होतं की धर्माच्या आधारानं राजकारणी ही निवडणूक घेऊन जातात, असं का होतं सर? हॅलो चपळगावकर सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो, हा आता येतो आहे, येतो आहे. असं आहे की आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला, म्हणजे गुजरातमध्येच असं होतं असं मी मानत नाही, त्याच्यामुळे त्याचं उत्तर असं द्यायचं कारण नाही. पण मगा भाई जगताप म्हणाले त्यातले थोडंसं अजून एक पूरक माहिती, त्यांच्या माझं या मुद्द्यावर काही अजिबात मतभेद नाही, त्यांना का वाटलं माहीत नाही मला, पण थोडीशी पूरक माहिती अशी आहे की कन्हैयालाल मुन्शी आणि काकासाहेब गाडगीळ यांनी मूळ सूचना मांडली की सोमनाथ हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातलं एक महत्त्वाचं स्थान आहे, त्याचं जीर्णोद्धार आपण करू. ह्या जीर्णोद्धाराला कोणीही विरोध केला नाही, फक्त विरोध आता जे नेहरूंचा विरोध होता सांगतात ते खरं नाही. नेहरू फक्त एवढं म्हणाले की राष्ट्रपतीचं पदावरती जो माणूस आहे त्यांनी अशा समारंभाला प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणं हे एक अनुचित स्वरूपाची एक प्रथा होईल, म्हणून ते राजेंद्र प्रसादांनी तिथे जाऊ नये. आणि दुसरी गोष्ट ही तर मुन्शी आणि गाडगिळांनीच मान्य केली होती की हा जीर्णोद्धार सरकारी पैशातून होणार नाही, तर हा खाजगीरित्या देणग्या जमा करून त्यातून होईल. म्हणजे त्या काळातल्या काँग्रेसनं याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली होती की याचा वापर हा सरकारी यंत्रणेचा एक भाग म्हणून कधी केला जाणार नाही, म्हणजे त्यावेळेचं नेतृत्वच असं मोठं होतं. आता आणखी एक गोष्ट मला सांगितली पाहिजे, आता अनुषंगाने येते की एवढे मोठे लोक आहेत, एक पंतप्रधान आहे, ते एक दुसरे एका राजकीय पक्षाचे आता अध्यक्ष होऊ घातले आहेत, यांनी व्यक्तिगत बोलणं आवश्यकच आहे का? आता मी कधी, आता माझ्या लहानपणी नेहरूंची भाषणं पुष्कळ ऐकली तरी कधी कोणाचं नाव घेतलेलं मी अजिबात पाहिलेलं नाही. आणि कोणाचाही पंतप्रधान पदाचाही आपण मान ठेवला पाहिजे. तर हे दोघंही जण जे आज सर्व पक्ष ज्या पद्धतीने येत आहेत त्याला कोणती पातळी म्हणायचा त्यांनी ठरवण्याचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की आपण लोकांना चुकीचा संदेश देत आहोत की आम्ही कार्यक्रमाची वेळ संपली आहे, पण आपल्याच शब्दांनी मी या कार्यक्रमाचा शेवट करेल, कारण आपण बोललाय ते अगदी खरं आहे. न्यायमूर्ती चपळगावकर सरांनी जे सांगितलंय ते अगदी खरं आहे या प्रश्नावरती, आणि हे त्याचं उत्तर आहे की धर्माच्या नावानं असं व्हायला नको, आणि राजकारणात किंवा कुठल्याही क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींनी इतकं व्यक्तिगत पातळीवरती एकमेकांच्याबद्दल टीका करायला नको, तरच राजकारण असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रातल्या मर्यादा आणखी वाढतील, उंचीवरती जातील.
रोकटोकमध्ये या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात, आपला वेळ दिलात, आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे.